नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर स्पेशल रिपोर्ट। सुरुवातीला बातमी आहे आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या वेगवेगळ्या समाजाची। SC वर्गामध्ये आरक्षण मिळावं म्हणून परिट समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला होता। पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, सांगली या ठिकाणी परिट समाजानं कपडे धुवून अगदी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या बाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। तर ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर पिवळं वादळ धडकलं होतं, अर्थात धनगरांचा मोर्चा। भाजपनं आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही तर सरकारला जागा दाखवू असा थेट इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला। एकीकडे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला सुद्धा हात घातलाय। पंढरपुरात भक्त निवासाच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर सोलापुरातल्या वडार समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। तर लातूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी लिंगायत, मुस्लिम आणि धनगर समाजानं संयुक्तरित्या मोर्चा काढला। ST प्रवर्गातल्या आरक्षणासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पिवळं वादळ धडकलं। प्रलंबित आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये धनगर समाजानं विराट मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हातात काठी घेऊन आणि खांद्यावर घोंगडं ओढून हजारो धनगर बांधव सहभागी झाले होते। भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या धनगर समाजाच्या नेत्यांनी केला। दिलेला शब्द पाळला नाही तर सरकारला जागा दाखवण्यात येईल असा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला। मराठा समाजाने 2 वर्ष रस्त्यावरची लढाई लढली आणि 2 वर्षानंतरचं फळ त्यांना असं मिळालं, मराठ्यांना आरक्षण मिळालं। धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ताटकळत पडलेला आहे। रस्त्यावरची लढाई झाली, निवेदनं झाले, मात्र सरकार काय ऐकायला तयार नाही अशी भावना धनगर समाजाची झालेली आहे। एकंदरीतच आता मोठा लढावा लागेल, त्याशिवाय सरकारचं आमच्याकडे लक्ष येणार नाही अशा पद्धतीची भूमिका धनगर समाजाची आहे। सोनार साहेब, मराठ्यांना आरक्षण सरकारने दिलेलं आता धनगरांना मिळणार नाही असं का वाटतं तुम्हाला? गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची सातत्याने मागणी आहे। 70 वर्ष आज झाले धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित आहे। ह्या सरकारला कसं कळणार की धनगर आणि धनगर एकच आहे? ह्या सरकार जाणून बुजून, हे भाजप सरकार जाणून बुजून धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित ठेवते। काय या जनावरा डोराला खायला नाही, पाणी नाही, आम्हाला पहिलं आरक्षण देतो म्हणली होती पण त्या टायमाला आतापर्यंत आम्हाला कुठलंच काय मोबदला दिलेला नाही। धनगर समाज आरक्षणाची गरज आहे। सारे गोरगरीब लोक आहेत, खेड्यापाड्यात दऱ्यात खोऱ्यात राहणारे लोक आहेत आणि त्यांचं खूप आता अडचणीचा विषय आहे, त्याच्यामुळे त्यांना आरक्षण देऊन टाकावं हे आमचं म्हणणं आहे। आरक्षण देण्यात यावं बाबा, आणखी हा बाबा तुम्ही हात दाखवत होते। बाबा साहेब आंबेडकरांनी आमचं पहिलंच आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे, फक्त धनगर आणि ड एवढ्याचे आणि धनगर आणि धनगड ड आणि र चा प्रयोग फक्त तेवढंच पाहिजे, आम्ही कोणाचं आरक्षण नाही मागत। सरकारने जर वेळीत लक्ष दिलं नाही तर हे पिवळं वादळ किती मोठं होईल हे सांगणं कठीण आहे। एकीकडे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला असताना SC प्रवर्गातील आरक्षणासाठी परिट समाज सुद्धा आज राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला होता। पुण्यामध्ये परिट समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। सध्या परिट समाजाचा OBC वर्गात समावेश होतो। महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यापूर्वी परिट समाज अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत होता, मात्र महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर परिट समाजाला OBC प्रवर्गात टाकण्यात आलं असा दावा पर्यटन सेवा मंडळ आणि धोबी समाज आरक्षण कृती समितीकडून करण्यात आलाय। पुण्याप्रमाणेच नागपूर, वाशिम, सांगली, सोलापूर आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा परिट समाजाकडून कपडे धुवून आंदोलनं करण्यात आली। आम्हाला पूर्ववत SC आरक्षण आम्हाला मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची मागणी आहे, कारण 1960 पूर्वी आम्ही CP आणि बेराव राज्यामध्ये भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये होतो, पण 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आम्हाला OBC टाकण्यात आलं, त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची पूर्ववत असलेली मागणी महाराष्ट्र शासनाने केंद्राला भांडे समितीचा अहवाल पाठवावा आणि पूर्ववत आम्हाला आरक्षणाची सवलत मिळावी। एकीकडे धनगर समाज आक्रमक झाला असताना आणि परिट समाज रस्त्यावर उतरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला। सोलापुरातल्या वडार समाजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। ST प्रवर्गात आरक्षणाची मागणी करणाऱ्या वडार समाजासंदर्भात
इदाते समितीनं सकारात्मक अहवाल दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्या वडार समाजाचा VJNT म्हणजेच भटक्या विमुक्त जमातीत समावेश होतो, मात्र त्यांना ST प्रवर्गात आरक्षण देण्यासंदर्भात इदाते समितीनं दिलेला अहवाल नीती आयोगासमोर सादर करण्यात आला आहे आणि लवकरच या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाला दिला. एवढंच नाही तर वडार सुधार समितीच्या प्रमुखपदी वर्णी लावण्यात आलेल्या विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देऊ केला. आता इदाते समितीचा रिपोर्ट हा नीती आयोगापर्यंत पोहोचलाय, नीती आयोग त्याच्यात काम करताय. आपण सगळ्यांनी धक्का मारला तर इदाते समितीच्या या रिपोर्टवर तात्काळ कारवाई होईल आणि आमच्या या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा कायम निकाली आपल्याला काढता येईल. आणि म्हणून त्या निमित्ताने येत्या कालावधीमध्ये तुम्ही आम्ही आपण सगळे निश्चितपणे नीती आयोगात देखील जाऊ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजप शिवसेनेची राज्य सरकारसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आहे, मात्र दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले जातात. मुंबईच्या कोस्टल रोड आणि ठाणे कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं हेच पुन्हा एकदा समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या ठाणे कल्याण मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे, मात्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी बॅनर युद्ध रंगलंय. मेट्रोचं श्रेय घेण्यावरून भाजप शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे. एकीकडं मेट्रोच्या भूमिपूजनाचे बॅनर भाजपनं लावलेत, तर दुसरीकडं शिवसेनेनं मेट्रोचं काम केल्याचे बॅनर लावून भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केला. येत्या 18 तारखेला म्हणजे उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोच्या भूमिपूजनाला येत आहे. कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, ह्याच्यावरून सेना भाजपमध्ये श्रेय घ्यायचं हे राजकारण सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतात कल्याणच्या फाट्यावरती भला मोठा पोस्टर हा खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेकडून लावण्यात आलेला आहे. यामध्ये चक्क ठाण्यापाठोपाठ जी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो आहे, या मेट्रोचे काम आम्ही केलं असं सांगितलेलं जात आहे. मेट्रो भूमिपूजनाच्या निमित्तानं भाजपला श्रेय घेण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. भाजपनं कल्याण डोंबिवलीच्या नाक्यानाक्यावर बॅनरबाजी केली आहे. भाजपनं मेट्रोचा मुद्दा हायजॅक करून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप सेना युतीची सत्ता असली तरी मेट्रोच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं नाही, यावरून दोन्ही पक्षातील सुंदोपसुंदी सहज लक्षात येईल. महापालिकेत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मेट्रोच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकरांना पाहायला मिळालंय. प्रदीप भणगे, News 18 लोकमत, कल्याण. भाजप शिवसेना राज्यात आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातकही लपून राहिलेलं नाही. काल शिवसेनेनं मुंबईत कोस्टल रोडचं मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन केलं, मात्र या कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवलं. आता तोच कित्ता भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये गिरवल्याची चर्चा आहे. मेट्रोच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. याशिवाय भाजप नेत्यांनी MMRDAकडे बोर्ड दाखवून आपले हात झटकले. उद्याचा कार्यक्रम हा MMRDAचा आणि राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा त्यामध्ये निधी आहे आणि स्वाभाविकता प्रोटोकॉल प्रमाणे ज्या सगळ्या नेत्यांना बोलवणं आवश्यक आहे त्या सर्व नेत्यांच्या बाबतीत राज्य सरकारने काळजी घेतली. आणि काय याच्यातली वैशिष्ट्ये आहेत, मोदींचा दौरा कसा असणार आहे ते आपण आता पाहणार आहोत, कारण पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम फारच शेड्यूल टाईट आहे. 9:55 मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन होईल. ट्रायडंटमध्ये खासगी कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. RK लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आधारित टाईमलेस लक्ष्मण पुस्तकाचं प्रकाशन असणार आहे. नंतर कल्याणच्या फडके मैदानात त्यांचं आगमन होईल 2:30. इथं मेट्रोचं भूमिपूजन आणि स्वस्त गृहनिर्माण योजनेचं लोकार्पण असे दोन महत्वाचे कार्यक्रम असतील. यानंतर 4:45 पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पिंपरी मेट्रोचं भूमिपूजन होईल आणि त्यानंतर 6:10 पुणे विमानतळावरून पंतप्रधानांचं दिल्लीकडे आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा बहुचर्चित रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण 15 दिवसात पूर्ण होऊन February 2019 अखेर रेल्वे मार्गाच्या 1200 हेक्टर जमिनीच्या संपादनाला वेग मिळेल असा दावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुण्यात केला.
गेल्या 15 वर्षांपासून पुणे नाशिक रेल्वे मार्ग केवळ मृगजळ ठरलाय. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 या मार्गाला हिरवा कंदील दाखवला होता. पूर्वीचा मार्ग 254 किलोमीटरचा होता. या मार्गात महारेलनं बदल करून 231.7 किलोमीटरचा मार्ग निश्चित केलाय. पुणे जिल्ह्यातून 110 किलोमीटरचा मार्ग जातोय तर नगर जिल्ह्यातून 30 ते 40 किलोमीटर, नाशिक जिल्ह्यातून 60 किलोमीटरचा रेल्वे मार्ग जाणार आहे. इथं कुठलाही प्रोजेक्ट अगदी तुमचं पीएमआरडीचे रिंग रोड म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यापेक्षा जलद गतीने हे काम होईल. कारण हायस्पीड रेल याला जास्त हे नाही आहे फारसं. अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये 600-650 हेक्टर जागा लागते, त्यातली 100-150 हेक्टर तर फॉरेस्टचीच आहे, गव्हर्नमेंटचीच लँड आहे. तर लँड ॲक्विजिशनचं मेन नॉर्मली हर्डल असतं कुठल्याही प्रकल्पाला, ते याच्यात नसणार आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.